पुणेकर बंधुभगिनी आणि मित्र हो, मालदीवची राजधानी मालेतून तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने पुण्यात सुरू होणाऱ्या या नवीन मासिक व्याख्यानमालेच्या उपक्रमात मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. या व्याख्यानमालेचा हेतू आणि महत्त्व या निमित्तानं थोडक्यात सांगणं मला आवश्यक वाटतं. वेदात आनो भद्रा कृतवो यंतु विश्वता अशा अर्थाचं वचन आहे. या माझ्या आवडत्या वचनाचा अर्थ विश्वभरातले सगळे उदात्त विचार आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचव असा आहे. आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या जगात या वचनाचं महत्त्व अधोरेखित करण्याची खरं तर आवश्यकता नाही, पण विशाल अशी सांस्कृतिक, बौद्धिक व पुरोगामी विचारसरणीची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या 1-2 दशकात पसरलेले संकुचित समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण पाहता पुन्हा एकदा उठा, जागे व्हा असे आवाहन आवश्यक झाले आहे. अधिकाधिक परस्परावलंबी बनत चाललेल्या या आजच्या जीवनात जगभरातील नवनव्या घटनांची आणि विचार प्रवाहांची स्थानिक पातळीवर नोंद घेऊन तिचं विश्लेषण करणारा मंच म्हणून या व्याख्यानमालेकडे मी पाहतो आहे. ही व्याख्यानमाला एका विशिष्ट विचारसरणीवर आधारित आहे. ही विचारसरणी संविधानातील सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्याची, धर्मनिरपेक्ष अशा लोकशाहीची पुष्टी तर करतेच, पण प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असंही मानते. हा मंच खुला मंच असला तरी हा राजकीय मंच नाही आणि आमचा कोणत्याही पक्ष प्रणालीशी संबंध नाही, पण हा आमची सकारात्मक प्रगतिशील समाज रचनेशी बांधिलकी आहे आणि अशा बांधिलकीतच भारताचे उज्ज्वल भविष्य आहे अशी आमची खात्री आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जात, पंथ, धर्म, प्रांतीयता, भाषिक दुराभिमान यांच्या पलीकडे जाऊन समग्र मानवता एक आहे असं मानणाऱ्या सर्वांसाठी हा एक नवा मंच आहे. त्यामुळं मुद्दामच महाराष्ट्र आणि देशाबाहेरच्या वक्त्यांना या व्याख्यानमालेत मोठ्या प्रमाणात स्थान असणार आहे. संपूर्ण जगाशीच नव्हे तर विश्वाशी असलेलं आपलं नातं, आपले धागे समजावून घ्यायचे असतील तर त्या जगापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे किंवा त्या जगाला आपल्या अंगणात आमंत्रण देणं आवश्यक आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं पुणेकरांना संपूर्ण विश्वदर्शन घरबसल्या व्हावं असं आमचं नियोजन आहे. जगभरच्या घटना, नवनवीन प्रवाह, वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन, राजकीय, सामरिक व लष्करी विश्वातील नवनवीन विचार, कला व सांस्कृतिक जगतातील नवी मतं, याशिवाय खाद्य सुरक्षेपासून आतंकवादापर्यंत आणि गरिबीपासून तापमान बदलापर्यंत दररोजच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या सगळ्या विषयांसाठी हा मंच खुला असेल. शेवटी आणखीन एक सांगावं असं वाटतं, सकारात्मकता आणि नवनिर्मितीच्या क्षमतेला सलाम करण्यासाठी, अशा सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठीच हा मंच आहे. माणसाच्या समस्या संपणार नाहीये आणि आजच्या समस्या संपल्या तरी नवीन समस्या निर्माण होतच राहणार. अशा वेळेला समतोल राखून समाज, देश व जगाचे भान ठेवून परस्पर सामंजस्य निर्माण करू पाहणाऱ्या प्रतिभावंतांसाठी हा मंच आहे, ही व्याख्यानमाला. सर्व प्रकारचं वैचारिक मंथन आणि त्यातून समाजाच्या जडणघडणीचे योगदान हे या व्याख्यानमालेचं महत्त्वाचं सूत्र आहे. पुण्याला विचारवंतांची एक फार दीर्घ अशी आणि संपन्न अशी दिव्य अशी परंपरा आहे. महात्मा फुल्यांपासून आगरकर टिळकांपर्यंत सर्वांचीच ही कर्मभूमी आहे. या उज्ज्वल परंपरेला प्रणाम करून या प्रगतिशील व्याख्यानमालेची सुरुवात होते. यातील पहिले पुष्प देशाच्या बांधकामात, नेशन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो, देशाच्या बांधकामात दंग असलेला एक
नवीन युवक जो भारतीय प्रशासन सेवेत काम करतो आहे, असा युवक ज्याचं नाव प्रत्यय अमृत असं आहे, तर असा हा युवक यातलं पहिलं पुष्प गुंफतोय. माझी खात्री आहे की हा अमृतानुभव दर महिन्याला अशाच पद्धतीनं तुम्हा सर्वांपर्यंत येत राहील. आमचे पुढचे वक्ते राजनीती, समाजसेवा, आंतरराष्ट्रीय राजकारण, शिक्षण, परिवर्तन चळवळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज असे वक्ते असतील, आणि तेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तशी कीर्ती मिळवलेली. कृतिशील, सकारात्मक आणि प्रकाशाकडे झेप घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे असे दिशा दिग्दर्शन करणारे वक्ते असतील. तुम्हा सर्वांसह मी ज्ञानेश्वर मुळे सध्या मुक्काम मालदीव या आनंदात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. धन्यवाद, नमस्कार आणि जय जगत.